तो कमी आहे, त्याच्यामुळे ही कोंबडी आहे. अशा प्रकारचा आवाज फक्त गावरान कोंबडीच करतात. 2.5 वर्ष पूर्ण वय झालं होतं त्यावेळेस त्याची नखी एवढी लांब झाली होती. याला आत्ताशी सुरुवात झालेली आपण पाहू शकाल. त्यानंतर अजून एक वैशिष्ट्य म्हणजे इथं आपण पाय किंवा हे खालचा जो भाग आहे तो त्यांचे डोळे याच्यावरून आपल्याला लगेच लक्षात येतं. नमस्कार मित्रांनो, मी रितेश शिंदे आणि तुम्ही पाहता फार्म लाईफ. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत गावरान कोंबडा किंवा कोंबडी कशी ओळखायची, त्यामध्ये फसवणूक होते. तर ही फसवणूक टाळण्यासाठी आपण आजचा हा व्हिडिओ तयार करत आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज आपला चॅनल नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईकही करा. धन्यवाद, आभारी आहोत. आपला हा चौथा लॉट आहे. आपण पिल्ल द्यायला सुरुवात केल्यापासूनचा आजचा हा चौथा लॉट आहे. तर ही पिल्ल जवळजवळ आता 10 दिवस पूर्ण झालेले आहेत त्यांना. आज संध्याकाळी किंवा उद्या ही पिल्ल जाणार आहेत. तर या पिल्लांमध्ये कोंबडा किंवा कोंबडी कशी ओळखायची तर आपण पाहत असेल. एक पिल्लू घेऊ आपण हातामध्ये. आपण पाहत असेल याच्या डोक्यावर जो तुरा असतोय त्या तुऱ्यावरून सर्वात पहिली ओळख होती. तर याच्या डोक्यावर जो तुरा आहे तो कमी आहे, त्याच्यामुळं ही कोंबडी आहे. आणि जो कोंबडा असतो तर त्याच्या डोक्यावर अशा प्रकारे तुरा दिसतोय आपण पाहत असेल. तर त्याच्यावरून समजून जायचं की हा कोंबडा आहे आणि दाढीवाला कोंबडा आहे. याची दाढी आपण पाहू शकाल, थोडी थोडी दिसतीये साईटनी. तर अशा प्रकारे यांची ओळख करता येते आपल्याला. दुसऱ्या प्रकारे यांची ओळख करता येत लहान असल्यावर शक्य नाहीये. पण जो डोक्यावरचा तुरा आहे त्याच्यावरून आपल्याला लगेच लक्षात येतं की कोंबडी कोणती आणि कोंबडा कोणता. तर आपण पाहू शकाल या पिल्लांचा सुद्धा ऍक्टिव्हपणा आपण पाहत असेल. 10 दिवस आपण सांभाळतो त्याच्यानंतरच मग ही पिल्ल देतोय आपण. तर दिवसभर ही पिल्ल मोकळे असतात. इथं आपण इथं बाहेर ठेवतो. इथं एक मोगऱ्याचं झाड आहे, पलीकडे एक मोगऱ्याचं झाड आहे. तर या दोन झाडांखालीच ती बसलेले असतात किंवा इतर ठिकाणी फिरत असतात. आपण पाहत असेल इकडे झाडामध्ये पण ही पिल्ल आहेत. तर चला मित्रांनो, घेऊया माहिती गावरान कोंबडा कसा ओळखायचा. आता माझ्याकडे हे दोन कोंबड्या आहेत. आपण पाहत असेल मी हाताने पकडून ठेवलेले आहेत. सर्वात पहिला म्हणजे गावरान कोंबडा कसा ओळखायचा. तर त्यांचा जो ॲक्टिव्हपणा आहे त्याच्यावरूनच आपल्या लक्षात येतं की हा गावरान कोंबडा आहे. आता आपण पाहत असेल माझ्याकडे हे दोन कोंबडे आहेत. हा ब्लॅकवाला जवळजवळ 1 वर्ष पूर्ण झालेला आहे याला. आणि हा जो लाल पाहतोय आपण, लाल कोंबडा 6 महिन्याचा झालेला आहे. तर आपण हा पण ब्रिडिंगसाठी ठेवलेला आहे आणि हा पण ब्रिडिंगसाठीच ठेवलेला आहे. कोंबडा कशा प्रकारे आवाज करतोय, अशा प्रकारचा आवाज फक्त गावरान कोंबडेच करतात. बाकीचे RR किंवा DP क्रॉस हे कोंबडे आवाज असा करत नाही. त्यानंतर आता आपण पाहत असेल हा 5 महिन्याचा कोंबडा आहे. आपण पाहत असेल याला इथं पाठीमागच्या साईडनी दिसत नाही, इथं नखे यायला सुरुवात झालेली आहे. आता 6 महिने पूर्ण झालेत पण याला अजून नखे आलेल्या नाही. तर हा 1 वर्षाचा कोंबडा आहे. आपण पाहत असेल याला इथं नखे यायला सुरुवात झालेली आहे. तर आपण पाठीमागचा जो ओरिजिनल गावरांचा आपण व्हिडिओ केला होता त्यामध्ये आपण पाहिलं असेल ज्यावेळेस तो कोंबडा 2.5 वर्ष पूर्ण वय झालं होतं त्यावेळेस त्याची नखी एवढी लांब झाली होती. याला आत्ताशी सुरुवात झालेली आपण पाहू शकाल. त्यानंतर अजून एक वैशिष्ट्य म्हणजे इथं आपण पायावर पाहत असेल लाल कलरचा जे रक्ताचे रेषा असतात ते, म्हणजे आपण त्याला नसा किंवा शिरा म्हणतोय. तर या फक्त गावरान कोंबड्यालाच दिसतात ते आणि ते पण 8 ते 9 महिने पूर्ण झाल्यानंतरच दिसतात ते. त्याच्या आधी हे दिसत नाही. आपण पाहत असेल ह्या कोंबड्याला एकदम कमी याच्यामध्ये दिसतात ते.
दिसत ना क्लिअर, हा लहान साईजचा कोंबडा आहे त्याच्यामुळे याला एवढं दिसत नाही आहे, पण हा जास्त दिवसाचा कोंबडा असल्यामुळं याला क्लिअर दिसतंय. त्यानंतर अजून एक फरक, हे जे पायामध्ये ही जी फ्लिप असते ही एकदम पातळ असते, आपण पाहत असेल त्याच्या नाक्यासुद्धा कशा प्रकारे आहेत, आणि आरआरचे जे पाय असतात ते पूर्ण पिवळे असतात किंवा थोडे व्हाईटमध्ये असतात ते, त्याच्यावरून आरआरडीपी क्रॉस किंवा सुधारित गावरान जे पक्षी आहेत ते लगेच आपल्या लक्षात येतात. गावरान कोंबड्यांची ओळख करण्यामागे गावरान कोंबड्यांची त्यांचा ॲक्टिव्हपणा बघूनच आपल्या लक्षात येतं की हे कोंबडे गावरान आहेत म्हणून. त्यानंतर अजून एक फरक, त्याची जी चोच असते ती आपण पाहू शकाल कशा प्रकारे आहे. त्यानंतर हा डोक्यावरचा तुरा, त्यांच्या इथं कानाच्या इथं असलेले किंवा हे खालचा जो भाग आहे तो, त्यांचे डोळे, याच्यावरून आपल्याला लगेच लक्षात येतं की हा गावरान कोंबडा आहे. आणि अशा आपण पाहत असेल अशा प्रकारचा जो आवाज आहे तो फक्त गावरान कोंबडाच करतोय, बाकीचे कोंबडे करत नाही. त्याचबरोबर जसं जसं कोंबड्याचं वय वाढत जातं आणि जी पिसं असतात तर ती पिसं तो स्वतः त्याच्या चोचीने कट करतोय त्या ठिकाणी नवीन परत पिसं नवीन येण्यासाठी. आपण पाहत असेल या कोंबड्याने सुद्धा इथं त्याची पिसं कट करायला सुरुवात केलेली आहे. याच्या आधी आपल्याकडं जो कलरमधला कोंबडा होता तर तो कोंबडा त्या कोंबड्याने सुद्धा त्याचे पूर्ण पंख कट केले होते. इथपर्यंत जसं जसं वय वाढत जातं तसं तसं ते आपली मानेची पिसं कट करतात आणि त्या ठिकाणी नवीन पिसं उगवतात. ते आपण पाहत असेल हे दोन आता आपले ब्रीडिंगसाठी ठेवलेले कोंबडे आहेत, दोन्ही दाढीवाले कोंबडे आहेत. यामध्ये दोन प्रकार येतात मित्रांनो, काहींचे पाय पातळ असतात ते, तर काही जाड पायाचे सुद्धा कोंबडे आहेत आपल्याकडं. त्यामध्ये एक कोंबडा शिल्लक राहिलेला आहे. तर आता आपण या कोंबड्याचा ॲक्टिव्हपणा पाहू शकाल. आपण पाहू शकाल आता हा किती ॲक्टिव्ह आहे, आपल्याला लगेच लक्षात आलंच असेल. बऱ्याच वेळ झाले त्याला पकडून ठेवलं होतं, त्याला आतमध्ये ठेवायचं. तर आता आपल्या लक्षात आलंच असेल की गावरान कोंबडा कसा ओळखायचा. कोंबडे आहेत, या कोंबड्यांचे अंडे आपण ब्रुडिंगसाठी वापरतोय आणि त्याच्यासोबत हा एक लाल कलरचा कोंबडा आहे. हे दोन कोंबडे आहेत, तो लालवाला एक आहे आणि ब्लॅकवाला एक आहे. या चारच कोंबड्यांचा आपण परत ब्रीड तयार करतोय कारण हे कोंबडे दाढीवाले आहेत आणि ॲक्टिव्ह आहेत. आपण पाहत असेल तो पलीकडचा जो कोंबडा आहे तो जाड हाडकाचा कोंबडा आहे, त्याचे आपण पाय पाहू शकाल एकदम जाड आहेत. मी दाखवतो आपल्याला, त्यांच्या ॲक्टिव्हपणावरूनच आपल्या लक्षात आलं पाहिजे की हे गावरान कोंबडे आहेत. आपण पाहत असेल आता याला नखे यायला सुरुवात झालेली आहे. इथं दोन ठिकाणी नखे येतात ते. त्याचनंतर जे मी तुम्हाला सांगितलं लाल पट्टा, तर इथून हा लाल पट्टा आहे याला, पण एवढा दिसत नाही आहे क्लिअर. त्यांची जी ही पायामधली फ्लिप असते ती सुद्धा एकदम पातळ असते. आपण पाहत असेल या कोंबड्याचे पाय थोडे जाड आहेत, पण हा डीपी क्रॉस किंवा कावेरीचा नाही आहे, गावरान आहे. आपण पाहत असेल आवाज कशा प्रकारे करतोय हा, आणि दाढी एकदम मोठ्या साईज मध्ये आलेली आहे. जो आपला पहिला कोंबडा होता त्याचं हे ब्रीड आहे, त्याच्यामुळे हे ब्रीड आपल्याला ठेवायचं आहे. आता त्याच्यामध्येच अजून एक तो एक कोंबडा आहे, हा लहान साईज. आपण पाहत असेल हा एक कोंबडा आहे. अजून दसरा आणि आखाड महिन्यामध्ये आपली कोंबड्यांची विक्री भरपूर झाली, त्याच्यामुळे आता फक्त आपल्याकडे 4 ते 5 कोंबडे शिल्लक राहिलेले आहेत. त्यानंतर आता गावरान कोंबडीचं सगळ्यात प्रमुख वैशिष्ट्य, गावरान कोंबडीचं सर्वात प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे गावरान कोंबडी जी असते ती खुडूक होते आणि डीपी क्रॉस, कावेरी किंवा बाकीच्या ज्या कोंबड्या आहेत त्या खुडूक होत नाही. आपण पाहत असेल या कोंबड्या पाहून आपल्याला लगेच लक्षात येईल की या गावरान कोंबड्या आहेत. आता ह्या ज्या कोंबड्या आपण पाहतोय या एक वर्षाच्या झालेल्या कोंबड्या आहेत मित्रांनो. जो काळा कोंबडा आपण पाहिला त्या कोंबड्या बरोबरच्या या कोंबड्या आहेत. आता ही कलरनी पांढरी आहे, पण ही आतापर्यंत एक वेळा खुडूक झालेली आहे. दुसऱ्या वेळेस खुडूक झाल्यावर
आपण हिला अंड्यावर बसवणार आहोत. कोंबड्यांच्या हालचालीवरूनच आपल्याला लगेच लक्षात आलं पाहिजे की या गावरान कोंबड्या आहेत. त्यांचा तुरा आपण पाहू शकतो, पाय पाहू शकतो, त्यांची शरीर रचना आपण पाहू शकतो. त्याच्यावरूनच आपल्या लक्षात येतं की या गावरान कोंबड्या आहेत. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की कळवा. धन्यवाद.